आणि त्या ठिकाणी सुग्रासाचं जेवण स्वखर्चातून त्यांना तिथं आणलं गेलं आणि समईचं असं सुंदरसं वाण देण्यात आलं. असे वेगवेगळे उपक्रम साहेब नेहमीच मतदारसंघात राबवत असतात. मी यावर्षी जवळजवळ 20 ते 25 हजार वाण मकर संक्रांतीच्या निमित्ताने देऊन ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचले. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचताना मी मात्र एक विशिष्ट विचार आणि एक विशिष्ट ध्येय घेऊन जाते की या ज्या माझ्या ग्रामीण भागातील महिला असतात कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या व्यक्तीसाठी कुठलेही कष्ट त्या करायला तयार असतात, पण जेव्हा सामाजिक आणि सार्वजनिक विकासाच्या गोष्टी असतात किंवा सामाजिक क्रांतीच्या जेव्हा गोष्टी येतात तेव्हा त्या मागे हटले जातात. तर त्यांचे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते. अगदी गावात ग्रामसभा असली पाहिजे, ग्रामसभा झाली पाहिजे आणि त्या ग्रामसभेतून कुठली कुठली कामं झाली पाहिजेत हे सुद्धा मी त्यांच्या मनावर बिंबवून देण्याचा प्रयत्न करते. महिला या जातीच हुशार असतात, फक्त त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. यावर्षी मी जवळजवळ 40 ते 50 गावांमध्ये पोहोचले आणि प्रत्येक ठिकाणी महिलांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केला. मानसिक सबलीकरण जे की सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असते. आत्ताच साहेबांची सावली म्हणून वावरणारे अशोकजी मुगावकर साहेब भाषण ऐकण्यापेक्षा साहेबांना तिकीट मिळणार की नाही मिळणार हे ऐकण्यामध्ये आणि मिळणार हे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असणारी सर्व जनता, सगळे माझे बंधुवर्ग आणि मुगावकर साहेबांनी अगदी शब्दात पकडतात तसं अचानक सगळ्यांना हात वर करायला लावून साहेबांना तिकीट मिळायला किंवा पाहिजे किंवा नाही हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी असं लक्ष केलं की बंधुवर्गाने तर केलाच केला पण माझ्या माता भगिनींनी सुद्धा केला. माता भगिनींनी केला तर केला पण व्यासपीठावरील बहुतांशी सर्व मान्यवरांनी सुद्धा केला. तर तिकीट मिळायचा कुठली शंका डोक्यात आणू नका. मी आज एक विनोदाचा भाग म्हणून उदाहरण देते की साहेबांचं तिकीट कट होण्याचं काय कारण असावं. ग्रामीण भागात फिरताना मी म्हणते की साहेबांना काही 3 लेकरं नाहीत की साहेबांचं तिकीट कट व्हावं. साहेबांनी काही मतदारसंघाची नाळ तोडली नाही, साहेबांचं नाव कुठल्या भ्रष्टाचारात नाही आणि पक्षश्रेष्ठींना याची पूर्णत जाणीव आहे की हा माणूस 4-5 वर्षापासून सतत जनसामान्यामध्ये रमला आहे, जनसामान्यामध्ये राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवत आहे. तेव्हा साहेबांचं तिकीट कटण्याचं काहीही कारण नाही, तेव्हा तुम्ही कुणीही शंका कुशंका आणू नका. राहिला प्रश्न समोरच्यांचा, आजच्या घडीला खरा विरोधक कोण आहे हेच आपण विसरून चाललो. मागच्या 15 वर्षापासून ज्यांनी सत्ता भोगली आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाची वाट लावली त्यांना प्रश्न विचारायला कोणी तयार नाही. त्यांना प्रश्न विचारायला कोण तयार आहे का? काय करतायत सगळेजण? हात धुवून राजेश पवारांच्या मागे लागले. पण राजेश पवारांच्या मागे कोण आहे? ही जनता जनार्दन आहे. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा छत्रपती सोबत काय होतं? फक्त आईचा आशीर्वाद, बापाची शिकवण आणि मावळे. आणि हे समोर बसलेले जे मावळे आहेत माझे, हे साहेबांच्या पाठीमाग येणाऱ्या काळात उभे असणार नाही, उभे आहेतच असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करते. आमचं वय नाही तेवढं समोरच्याचं राजकीय वय आहे, खेळी खेळतात. पण आणखीन एक उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छिते. शाहरुख खानचा पिक्चर 20 वर्षापूर्वी चालला, आता चालतो का? ज्या त्या काळात नवीन नवीन हिरो यायलाच पाहिजे. जावयानी नांदेड जिल्ह्याचे जावई
आपल्या नांदेडच्या ज्येष्ठ राजकीय व्यक्तींनी त्यांना जावई केलं, मान दिला, मोठं केलं की जनतेची सेवा करतील म्हणून. पण जावयाने काही केलं नाही, आयत्या पीठावर रांगोळ्या ओढल्या. आणि जेव्हा माननीय राजेजी पवार साहेबांनी हा मतदारसंघ तयार केला, अगदी घराघरात मनामनामध्ये भारतीय जनता पक्ष पोहोचवला आणि हा मतदारसंघ निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयार केला, तेव्हा आयत्या वेळात म्हणून आले, खळ पडले, रानात पीक उभं राहिले. आधी रानात पीक उभं राहिले, रानात पीक उभं राहिले. आपण काय शेतकऱ्याची औलाद आहे, बुजगावनं लावून पळालं तर ठीक आहे, नाही तर बरोबर आहे ना. राजेश पवार जरी साधे असले तरी तुम्ही मी साधे गो, बरोबर आहे. हा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये यमाला सुद्धा वापस पाठवलं होतं सावित्रीनं, आणि तोच निश्चय आणि तोच ध्येय घेऊन मी या व्यासपीठावर उभी आहे. माझं सुद्धा म्हणणं होतं अशोकराव जिमोगावकर साहेबासारखं की हा कार्यक्रम पक्षाच्या नावाने झाला पाहिजे, तर साहेबांनी मला ते एकदम व्यवस्थित समजून सांगितलं. पण या ठिकाणी मी माझ्या पक्षांचा आणि पक्षश्रेष्ठींचा उल्लेख करू इच्छिते. माझा पक्ष आणि माझी पक्षश्रेष्ठी माझा मानच नाही तर अभिमान आहे. आणि राजेश पवार साहेबांनी आज नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षाचं इतकं मोठं कार्यालय नाही, तेवढं मोठं कार्यालय नायगाव या ठिकाणी ओपन केलेलं आहे, त्याचं आज उद्घाटन ताईच्या हस्ते होणार आहे. तेव्हा हा कार्यक्रम संस्थेच्या नावाने का झाला हे तुम्हा सर्वांना लक्षात आलं असेल. तर एकच नारा, एकच नारा राजेश दादा, एकच नारा जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.